मंडळी, मी सरोज. हो, आणि आपलं चॅनल परब किचन. एकदम बरोबर. आज मी तुमच्यासाठी आणली आहे एक रेसिपी, तिचं नाव आहे मालपुळे. गणपतीला 11 दिवस वेगवेगळे गोड पदार्थ करायचे असतात. त्या दिवशी मालपुआ हा एक पदार्थ आमच्या कोकणामध्ये केला जातो. आणि ह्या मालपुळ्यामध्ये आम्ही साखरेचा वापर न करता गुळाचा वापर करतो. तर आज मी तुमच्याबरोबर आमच्या ह्या कोकणामधली थोडीशी ट्विस्टेड रेसिपी शेअर करणार आहे. तर चला आपण हे पाहूया की ही कोकणामध्ये बनवली जाणारी मालपुळ्याची रेसिपी कशी असेल. तर आपले मालपुळे बनवण्यासाठी मी घेतला आहे 1 कप मैदा, आहे 1/2 कप रवा, हे आहे 1/2 कप गूळ, हे घेतलं आहे मी थोडंसं तांदळाचं पीठ, हे आहे गव्हाचं पीठ, हे जायफळ आणि वेलची ही मी अशी कुटून घेतली आहे, चवीसाठी मीठ, दही आणि हे 1 कप दूध. हे थंड दूध आहे. जसजसे प्रकारे आपण ह्याचं बॅटर बनवू त्या थोड्या थोड्या प्रमाणात आपल्याला हे दूध ऍड करायचे आणि तळण्यासाठी हे तेल. आपण सगळ्यात आधी 1 कप मैदा घेतला आहे मालपुळे बनवण्यासाठी. आता आपण त्यामध्ये हा 1/2 कप रवा ऍड करूया. रवा ऍड केल्यामुळे मालपुळ्यांना एक क्रिस्पीपणा येईल. आपण हे पीठ मिक्स करतोय जेणेकरून रवा आणि मैदा एकत्र झाला पाहिजे. त्याच्यानंतर आता आपण घालत आहोत हे 2 चमचे गव्हाचं पीठ. आपण हे जे 2 चमचे गव्हाचं पीठ घातलं आहे ना, त्यामुळे काय होणार, आपले जे मालपुळे आहेत ना ते नरम होण्यास मदत होणार. आपण हे जे 2 चमचे तांदळाचं पीठ घेत आहोत त्यामुळे काय होणार, आपला जो मालपुळा आहे ना तो साईडने क्रिस्पी होण्यास मदत होणार आहे. आता मी यामध्ये 1/2 कप गूळ टाकणार आहे. आपण इथे साखरेचा वापर नाही करत आहोत कारण साखर जी असते ना त्याच्या जागी आमच्या कोकणामध्ये गुळाचा वापर जास्त केला जातो. आम्ही कोकणी लोक तसे चहामध्ये भरपूर जास्त साखर खातो पण बाकीच्या पदार्थामध्ये साखरेचा थोडा कमीच वापर करायचा प्रयत्न करतो. आता त्यामध्ये आपण हे 2 चमचे दही टाकूया, त्यामुळे आपला मालपुआ थोडासा आंबट आणि थोडंसं गोड. आता मी हे टाकत आहे दूध, पण आपल्याला दूध एकदम नाही टाकायचं आहे, थोडं थोडं करून टाकायचं आहे आणि हे असं मिक्स करायचं आहे जेणेकरून या पिठाच्या ज्या गुठळ्या आहेत त्या झाल्या नाही पाहिजे आणि व्यवस्थित आपलं पीठ मिक्स झालं पाहिजे. जर आपण एकदम आपण सगळं दूध ॲड करू ना तर काय होणार माहिती आहे, त्या पिठाच्या गुठळ्या तयार होतील आणि आपल्याला जसं जे बॅटर हवं आहे ना मालपुळ्यांसाठी ते बॅटर आपलं होणार नाही. त्यामुळे आपल्याला काय करायचं आहे, थोडंसं दूध ॲड करायचं मग परत मिक्स करायचं. बघा ना, मस्त असा गूळ मध्ये दिसत आहे. आणि शुगर सिरपचा आपण वापर करत नाही आहोत कारण शुगर सिरप मला पर्सनली आवडत नाही. हे बघा, जसं तुम्हाला बॅटर पाहिजे होतं हळूहळू ढवळण्याने ते बॅटर तयार होतं. आता हे दूध परत ॲड करूया आपण थोडंसं आणि आपलं हे एकत्र करून घेऊया. आपले मस्त असे क्रिस्पी सॉफ्ट असे मालपुळे नक्की तयार होते. आपलं हे मालपुळ्याचं जे पीठ आहे ना ते तयार झालं आहे. आता ह्याला आपल्याला 1/2 तास बाजूला ठेवून द्यायचं आहे जेणेकरून हे पीठ येईल. रवा काय करतो, रवा हे पिठातलं जे मॉइश्चर असतो ना त्याला आकसून घेतो. ही आहे पिठाची कन्सिस्टन्सी असली पाहिजे. बघा, आता 1/2 तास झालाय तर ह्यामध्ये आपण आपल्या शेवटच्या 2 गोष्टी ऍड करणार आहोत. मी थोडस चवीसाठी मीठ टाकते आणि वेलची आणि जायफळची पूड, याने आपल्या मालपुळ्याला एक मस्त चव पण येईल आणि ह्याचा सुगंधही खूप छान येतो, पूर्ण घरामध्ये दळवेल. पीठ तयार झालेलं आहे. हे बघा, ह्या पिठामध्ये अशी कन्सिस्टन्सी हवी. जर तुम्हाला वाटत असेल की हे पीठ थोडंसं घट्ट झालं तर ह्याच्यामध्ये थोडंसं पाणी तुम्ही टाकू शकता कारण आपण अगोदर दूध वापरलं आहे ना. डीप फ्राय करण्यासाठी आपण आता तेल गरम करूया. फक्त ह्यामध्ये काळजी घ्यायची आहे, आपण मालपुळ्यामध्ये गूळ वापरला आहे ना, तर गूळ वापरल्याने काय होतं, आपले मालपुळे खाली तव्याला चिटकायची शक्यता आहे. त्यामुळे ह्याची जी फ्लेम आहे ना ती मीडियम किंवा लो फ्लेम असली पाहिजे. हाय फ्लेमवर आपल्याला मालपुहे डीप फ्राय नाही करायचे. त्याच्यात मी आता 1 मालपुहा टाकते. तुम्ही तुमच्या कढईच्या साईजनुसार मालपुहे टाका कारण माझी थोडी छोटी कढई आहे त्यामुळे एका वेळेला एकच मालपुहा मी टाकणार आहे. आता याला आपण पलटी मारूया. आपला मालपुहा बघा फुगला आहे मस्त, याचा अर्थ आपलं मालपुह्याचं पीठ मस्त तयार झालं होतं. वड्यासारखा मालपुहा फुगला पाहिजे. आपला मालपुआ एका साईडने मस्त असा
शिजला आहे। आता याला आपण प्लेट मध्ये काढून घेऊया। थोडा वेळ असं ठेवायचं जेणेकरून यातलं जे जास्तीचं तेल असेल ना ते आपल्या कढईमध्ये परत येईल। त्यानंतर असे काढून घ्यायचे। प्रत्येक वेळेला बॅटर अशा प्रकारे ढवळून घ्यायचं आहे आणि नंतरच पॅनमध्ये टाकायचं आहे। मी एका वेळेला एकच मालपुआ करणार आहे कारण माझी पॅनची साईज थोडी छोटी आहे। जसं आपण टाकलं ना तसं बघा बॅटर हे ऑटोमॅटिकली पसरत गेलं, मला काही करायची गरज नाही। जर तुम्हाला छोटे छोटे मालपुए करायचे असतील तर तुम्ही एका वेळेला 2 ते 3 मालपुए करू शकता एका पॅनमध्ये। मालपुआ मस्त असा फुगला आहे, याचा अर्थ आपलं बॅटर जे आपण अर्धा तास रेससाठी ठेवलं होतं ना ते मस्त छान तयार झालं आहे। एका मिनिटाने आपण याला काढूया म्हणजे आपला मालपुआ दोन्ही साईडने व्यवस्थित, आणि बघा याला गोल्डन असा कलरही आला आहे। आपण जे गूळ वापरलेलं ना त्याच्यामुळे मालपुआला गोल्डन असा कलरही आलेला आहे। तर आपला मालपुआ शिजला आहे तर आपण आता याला प्लेटमध्ये काढून घेऊया। बघा माझा मालपुआ हा मोठ्या साईजचा आहे, तुम्हाला जर तुमच्या साईजनुसार आणि आवडीनुसार तुम्ही मालपुआला शेप देऊ शकता। हा मस्त असा गोल असा पुरीसारखा माझा मालपुआ तयार झाला आहे। असे हे मालपुवे तयार आहेत खाण्यासाठी, त्यांना मी आता रबडी सोबत मस्त त्याचा आस्वाद घेणार आहे। तर तुम्हीही मालपुहे हे करून पहा आणि मला सांगा तुम्हाला कसे वाटले। आणि हो, माझे चॅनल लाईक करा, शेअर करा आणि ऑफकोर्स सबस्क्राईबही करा। आणि मला सांगा की तुम्हाला ह्याच्या पुढे कोणती नवीन रेसिपी पाहिजे आहे।